काय घडतंय नेमकं, काय हालचाली सुरू आहेत सरकारच्या, याबाबत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, उद्या ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये खरोखरच पुढच्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो. हिमाली, राज्यात सध्या रुग्णवाढीचा आपण आकडा बघितला तर दिवसाला जवळपास 60,000 रुग्ण वाढत आहेत. एकीकडे रुग्णवाढीचा हा वेग प्रचंड असताना दुसरीकडे आरोग्य सुविधा बघितल्या तर त्या अपुऱ्या पडत आहेत. अनेक शहरांमध्ये बेड उपलब्ध नाहीत अशा तक्रारी आहेत आणि त्यामुळेच रुग्णवाढीचा वेग कसा कमी करायचा किंवा कोरोनाचा प्रसार कसा थांबवायचा या चिंतेमध्ये राज्य सरकार आहे. आणि हा जर वेग असाच वाढत राहिला तर राज्यामध्ये आणखी भयावह परिस्थिती निर्माण होईल. कारण आताच अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये, मुंबई सारख्या शहरांमध्ये रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना, वाढत्या रुग्णांना ठेवायचं कुठे? जर यंत्रणा उभी केली तर त्याच्यासाठी आरोग्य कर्मचारी आणायचे कुठून, डॉक्टर आणायचे कुठून? हा सगळ्यात मोठा प्रश्न राज्य सरकार समोर आहे. आणि त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार समोर सध्या कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही अशी चर्चा आता सरकारी पातळीवर सुरू झालेली नाही. कारण एक आठवडा झाला राज्यामध्ये कडक निर्बंध लावलेले आहेत, मात्र तरीही रुग्णवाढीचा वेग मंदावलेला नाहीये. त्यामुळे उद्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत आणि सर्वांचं एकमत बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असेल. कारण कडक निर्बंध लावले त्याला भाजपने विरोध केला होता, अनेक ठिकाणी भाजपचे आमदार रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. असं भविष्यात होऊ नये, कडक लॉकडाऊन पुढच्या आठवड्यात लावला तर असा विरोध होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे. आणि असा माहिती मिळाली आहे की पुढचा आठवडा पूर्ण लॉकडाऊन लावायचा विचार सरकार करत आहे. कारण मंगळवारी गुढीपाडव्याची आणि बुधवारी आंबेडकर जयंतीची सुट्टी आहे, त्यामुळे पूर्ण आठवडा लॉकडाऊन, अधिक सुट्ट्यांमुळे पुढच्या आठवड्यात कडक लॉकडाऊनचा विचार सरकार करत आहे. मात्र आता सध्या जे कडक निर्बंध सुरू आहेत त्याला आधीच भाजपकडून विरोध होतो आहे, त्यात त्यामुळे पुढच्या आठवड्यात जेव्हा जर कडक लॉकडाऊन लावला तर त्याला भाजप पाठिंबा देईल असं वाटतं? नक्की दीपक, असेच संपर्कात राहा आपल्याबरोबर. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहे, आपण त्यांना खुद्द विचारूया. चंद्रकांत पाटील, उद्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे, पुढच्या आठवड्यात लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे, आपण या बैठकीला जाणार का? आपल्याला निमंत्रण आहे का? मला बैठकीचं निमंत्रण अद्याप आलेलं नाही, पण आलं तरी सुद्धा आमच्या वतीने नेहमी देवेंद्रजी आणि प्रवीण दरेकर जातात, ते जातील. आमचा मुद्दा कोण गेलं तरी सुद्धा कॉमन असतो, आमच्यामध्ये कधी दुमत नसतं. आमचं मत असं आहे की सर्वसामान्य माणसाचं पोट कसं भरणार याचा विचार न करता तुम्हाला लॉकडाऊन लावता येणार नाही. आमचं लॉकडाऊन विरोध नाही, त्यामुळे व्यावहारिक भाग असाच राहील की सोमवार ते शनिवार कडक निर्बंध आणि शनिवार रविवारी लॉकडाऊन असं केलं तर एका बाजूने धंदे लोकांचे चालू राहतील, दुसऱ्या बाजूने नियंत्रण पण राहील. पण तुमचं मत असं असेल की नाही ह्याने काय फायदा, सोमवार ते शुक्रवार चालू राहिले तर गर्दी राहणार, प्रसार होणार. पण नाही ना, मेडिकल आमचं आम्ही म्हणणं देत नाही. पण गेल्या वर्षभरामध्ये असा जो सर्वसामान्य माणूस मार्केट बंद राहिल्यामुळे मरतो त्यासाठी एक रुपयाचं पॅकेज तुम्ही नाही देत. तुमचं बहुतेक त्यांच्याशी काही दुश्मनी आहे, त्यामुळे ना रिक्षावाल्याला तुम्ही पैसे देणार, ना फेरीवाल्याला देणार, ना घरी काम करणार ताईला देणार, ना आम्हाला देणार. त्याने काय करायचं? कोरोनाने मरण 1% हे भूकबळीच जास्त व्हायचे आणि म्हणून कोरोनाने 1% मरावेत असंही आमचं म्हणणं नाही. लॉकडाऊन नको आहे असंही आमचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं असं की पहिले हे करा ना. आमदारांना तुम्ही 400 कोटी विकास निधी केला, काय आवश्यकता होती? कोणी मागणी केली? चंद्रकांत पाटील, आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे देखील आता आपल्या बरोबर आहेत, ते देखील आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. दीपक, आपण प्रश्न विचारू शकता. दादा, प्रामुख्याने सरकारचा असा विचार आहे की कडक निर्बंध लावू नये, आपली सध्याची रुग्णवाढ आहे तो वेग मंदावलेला नाही. आता जवळपास 60,000 रुग्ण दिवसाला राज्यात वाढत आहेत आणि हा वेग आणखी वाढेल अशी सरकारला भीती आहे आणि लोकांच्या जीवावर येईल. कारण आताच रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही आहे, त्यामुळे सरकारसमोर संपूर्ण लॉकडाऊन लावून ही कोरोनाची साखळी तोडण्याचा विचार आहे. त्याच्याशिवाय सरकारला पर्याय दिसत नाही आणि उद्या एकमत करण्यासाठी सर्व पक्षांचं मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे एक गोष्ट इथे आहे की जर लॉकडाऊन लावला तर कोरोनाची साखळी तुटली जाईल आणि काही दिवस लोकांना निश्चितच हे सोसावं लागेल जे नुकसान आहे ते. गेले वर्षभर आपण कोरोनात नुकसान सोसलेलंच आहे, पण मुख्यमंत्र्यांचं आव्हान असणार आहे की किमान 1 आठवडा आपण हा लॉकडाऊन लावून प्रायोगिक तत्वावर बघूया, ही साखळी तुटली जाते का, कमी होते का रुग्णवाढ, तर त्याला तुमचा पाठिंबा असेल का? दीपक, हे आदर्श प्रवचन पुरे झालं. गेले वर्षभर तो मजूर कसा जगला हे सरकारने पाहिलंय का?
एक 500 रुपयाचं काय पॅकेज दिलंय का आम्हाला? तुम्ही आमदारांनी न मागता 2 कोटीचे 4 कोटी विकास निधी केला, 3.5 आमदारांचे झाले 700 कोटी. 700 कोटी मध्ये किमान 4 हजार पोट असणाऱ्या लोकांना पॅकेज देता येतं, रिक्षावाल्याला देता येतं, मजुराला देता येतं. हे तुम्ही काही करणार नाही आणि काय आदर्श प्रवचन चाललंय? मान्य आहे साखळी तुटली पाहिजे, पण मग म्हणून मग बाकीच्या भुकेने मरायचंय का? काय अडचण काय तुमची? सगळे म्हणून 2-5 हजार कोटी मध्ये तुम्ही 10-12 सेक्शन महिनाभरासाठी सिक्युअर करू शकता, ते करा ना बाबा. आमचा लॉकडाऊनला विरोध नाहीये, साखळी तोडण्याचा विरोध नाहीये. दुसऱ्या बाजूने इंजेक्शन मिळत नाहीये त्याची चिंता तुम्हाला नाहीये, बेड नाहीये त्याची चिंता नाहीये. आज मला सांगा की पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या वर्षभरामध्ये महानगरपालिकेने 400 कोटी खर्च केले, तुम्ही त्याला 3 कोटी दिले. हा, त्याने 400 कोटी खर्च केले, ते थांबले आता. चंद्रकांत पाटील, आपला आपली भूमिका आणि मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. दीपक, आपल्यालाही धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. विठू माऊलीचा गजर म्हणजे